नमस्कार, मी शिवानी रांगोळे आणि आज मी तुम्हाला भेटायला आली आहे मेजवानी बॉक्स ऑफिसमध्ये. आणि तुम्हाला सांगणार आहे की शूटच्या दरम्यान मी ही माझं लंच बास्केट कॅरी करते, तर यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात आधी मी माझी ही पाण्याची बाटली कॅरी करते ज्यामध्ये पाणी थंड राहतं आणि इथे मला टेम्परेचर पण दिसत असतं किती पाण्यावर किती टेम्परेचरवर पाणी आहे ते. त्यानंतर माझा फॅन असतो हा, कारण आम्ही उन्हाळ्यात शूट करतो आणि आउटडोर शूट असतं, त्यामुळे सतत मला माझा फॅन लागतो बरोबर. हा माझा कॉफीचा मग आहे, यामध्ये मी कोल्ड कॉफी माझी घरून बनवून आणते आणि रोज कॅरी करते. ह्यातसुद्धा गोष्टी गरम आणि थंड राहतात अनेक तास. त्यानंतर मी माझी प्लेटसुद्धा कॅरी करते. मला प्लॅस्टिकच्या गोष्टी वापरायला आवडत नाहीत आणि जितकं शक्य तितकं मी टाळते, त्यामुळे ही वुडन प्लेट मी कॅरी करते. त्यानंतर माझा प्रोटीन बार असतो माझ्याबरोबर एनर्जीसाठी, आणि मी जे डाएट करते त्यामध्ये प्रोटीन्सचा जास्त समावेश आहे, तर त्यामुळे प्रोटीन बार. आणि मला डार्क चॉकलेट खूप आवडतं, सो मी असे डार्क चॉकलेट्स कॅरी करत असते अधूनमधून थोडंसं डाएटमध्ये चीट करायला. ग्रीन टी मी घेते, सो असे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रीन टीचे पाउचेस असतात. आणि आज नाही आहे पण एरवी माझ्याकडे बरेच स्नॅक्स पण असतात, सो येस दॅट्स अबाउट इट. आणि मी हा डबा कॅरी करते, ह्यामध्ये माझं अन्न मी चार्जिंगला लावून गरम करू शकते, कारण आम्ही कुठेही शूट करत असतो सो हे खूप गरजेचं आहे माझ्यासाठी की अन्न गरम असावं, आणि ते मी घरून कॅरी करते. मी आज भेंडीची भाजी आणली होती आणि त्याबरोबर चिकनचे कबाब आणले होते. हे थोडंसं हटके कॉम्बिनेशन आहे पण ऑल प्रोटीन आणि लो कार्ब्स डाएटवर मी असल्यामुळे अशा पद्धतीचं जेवण मी करते. मला वाटतं की हेक्टिक शेड्यूल असतं, त्यामुळे खूप स्ट्रिक्ट डाएट करण्याची काही गरज नाही आहे, आणि मला पर्सनली ते जमत नाही कारण मी फूडी आहे. पण मला वाटतं आपण वेळेवर जेवण खूप गरजेचं आहे. आता उन्हाळ्यात आम्ही शूट करतो तर पाण्याचा इंटेक खूप ठेवणं गरजेचं आहे. फळांचा समावेश असला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. ज्यूस मी खूप घेते. सो या सगळ्या गोष्टी बेसिक मी पाळते की हेल्दी खाल्लं पाहिजे आणि वेळेवर खाल्लं पाहिजे. मी म्हणलं तसं मी प्रोटीन्स जास्त प्रोटीन्स आणि लो कार्ब्स, ब्रेड नाही आणि कुठलेही भात शक्यतो मी अवॉइड करते किंवा पोळी अवॉइड करते. पोळीच्या ऐवजी मी भाकरी खाते, नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी. आंबा, आमरस, बापरे, बडे मिया आय थिंक मला चिकन आवडतं, सो बडे मिया असू शकतं. त्याच्यानंतर खूप आहेत, आता हे एक सुस्त आहे. फसला म्हणजे मी पास्ता केला होता एकदा, आणि नेहमीच आहे एकदा नाही, अनेक वेळा असं झालं की मला करायला खूप आवडतं कुकिंग, पण ते काही असलं तरी मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये करते. म्हणजे मला लिटरली मी माझ्यासाठी विराजासाठी केलं होतं, पण ते इतकं झालं की आम्ही 3 दिवस एकच पास्ता खात होतो, तर त्यामुळे मला क्वांटिटीचा कधीकधी अंदाज येत नाही. मी एवढंच सांगेन की ह्यावर्षीचा उन्हाळा खूप कडक आहे आणि हार्श आहे, त्यामुळे शक्य असेल तर बाहेर पडू नका उन्हामध्ये. आणि जर तुम्हाला बाहेर पडावंच लागत असेल, जसं आम्हाला शूटसाठी बाहेर पडावं लागतं, तर पाण्याचं इंटेक खूप ठेवा, स्वतःला हायड्रेट करा छान, आणि फळं खा आणि वेळेवर जेवा. सो आमचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि मेजवानी बॉक्स ऑफिसला लाईक करा, त्यांचे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा.